नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ मध्ये शेतकऱ्यांनी पोळा सण पारंपरिक रित्या उत्सवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला होता. म्हसरूळ गावात सायंकाळी शेतकऱ्यांकडून आकर्षण सजवलेले बैलजोडींसह शव, गाय आणि वासरूंची सवदात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील पुरातन दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर बैलजोडीकडून मनपूर्वक सलामी देण्याचा विशेष कार्यक्रम झाला. यावेळी महिलांकडून बैलजोडींसह शव, गाय आणि वासरू यांना मनोभावे औषण करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य आणि लाह्या धान्य देऊन पूजा करण्यात आली. म्हसरूळ, वरवंटी, आडगाव तसेच दिंडोरी भागात शेतकऱ्यांकडून संवादात आकर्षण सजावटीतील बैलजोडींसह शव, गाय, वासरू यांची सन्मानपूर्वक मिरवणूक काढण्यात आली होती. म्हसरूळ गावातील पुरातन दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर आकर्षक सजवलेले बैलांसह आश्वांकडून सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. यावेळी म्हसरूळ गावातील मारुती मंदिराच्या प्रांगणात एकूण 20 अधिक बैलजोडींकडून सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. हा मुख्य कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थ व परिसरातील महिला, पुरुष आणि बाळ मंडळी यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसरूळ पोलीस स्टेशन कडून परिसरात चोखपणे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.